नमस्कार, आपणा सर्वांचे अवधूत्रीचं यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज रविवार, आज चतुर्थशीचा दिवस आहे, चतुर्थी आहे आज. तर त्या कारणाने मी तुम्हाला एक वैदिक स्वीचपट सांगणार आहे. पण त्याआधी हा जो निसर्गरम्य परिसर आहे आसाम स्टेटमधला, मी कोहरा या गावातून बोलतो आहे आणि इथे काझीरंगा सफारी आहे. आता थोड्या वेळात एक तासाने आम्ही तिकडे जाणार आहेत. तर काझीरंगा सफारीमध्ये तिथे रायनो बघायला मिळेल, हरिण. आता जाऊन बघितल्यावरच कळेल काय काय बघायला मिळेल. पण अतिशय रम्य असा परिसर आहे. सकाळचे फक्त 6:30 वाजलेले आहे, सूर्योदय खूप आधीच होऊन जातो इथे. तर एकंदरीत तिकडचं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे. आणि हे जे आहे, आम्ही इथे थांबलेलो आहे, कोहरा गावातलं इको हंट कॅम्प आहे. तर इथे ह्या अशा इको हंट कॅम्पसारखे असे हे मागचे जे आहे, तर असे परिसर इथे अशा ह्या हटसारखे ठेवले कॉटेजेस आहेत हे. आणि आम्हाला जे दिलं आहे, आम्हाला स्पेशल टाईपचं कॉटेजेस आहे, ज्याच्यामध्ये असं गवतासारखं हे दिलेलं आहे ह्याला कवर. तर यामुळे रात्रीचं एकदम थंड वाटतं आणि सकाळी अशी गरमी वगैरे अशी काय होऊन नाही राहिली. दिवसा गरमी होते तशी खूप गरम वाटतं. इथे वातावरण गरम आहे, टेम्परेचर चांगलंच आहे आसाममध्ये, एस्पेशली गुवाहाटी आणि या साईडला. पण इकडचं जे अतिशय रम्य असा हा परिसर आहे, तर मला अशी इच्छा झाली की म्हटलं तुम्हाला या परिसराची माहिती करून द्यावी. आणि बरंच काही बघण्यासारखं आहे इथे. तर हे मी तुम्हाला दाखवू चाहत होतो. आणि अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपले फार अतिशय मनापासून स्वागत. आज मला जो गणपतीचा एक वैदिक स्वीचपट सांगायचा आहे, तो आहे तुम्हाला सर्वप्रथम कोणत्याही आजही तुम्ही करू शकता त्याला 1008 वेळा गम 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 हा वैदिक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पहिल्या वेळेस. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जो आहे गम गम गम, जेव्हा तुम्हाला आठवतो तेव्हा गम ह्या मंत्राला तुम्ही म्हणू शकता. आणि याचा फायदा म्हणजे काय, तर हा सुद्धा करिअरच्या दृष्टीने तुम्हाला फायदा करून जातो. त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला कोणतेही तुमचं कार्यात अडथळे येत असतील की एखादी तुमचं असं महत्त्वाचं कार्य अडकलेलं असेल आणि ते शक्य होत नसेल, तर तुम्ही त्या या गम 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 या 108 वेळा जप केल्याने तुमचं ते कार्य शक्य होऊ शकतं. तर मला हे आजच्या दिवशी सांगायची इच्छा होती आणि ते मी तुम्हाला सांगू चाहलं. बाकी माझे जे डिटेल्स आहेत अवधूत रिसर्चचे, जे रिपोर्ट आहे, न्यूमरॉलॉजी रिपोर्ट आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जर इच्छा असली तर तुम्ही कोर्सच्या बाबतीत मी लिहिलेलं आहे. तर जे काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही माझ्या कोणताही व्हिडिओ ओपन कराल, तुम्ही तिथे कंटेंट कॉमनच ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. गणपती अथर्वशीर्ष हे तुम्ही आज म्हणू शकता, गणेश अथर्वशीर्षाचे महत्त्व आहे. तर गणपती अथर्वशीर्षासोबत जर तुम्ही गम हा मंत्र जर म्हटला तर तुम्हाला अतिशय असा फायद्याचं राहील. तर हा एक आहे इको हंट कॅम्प म्हणून आहे, अतिशय सुंदर अशी जागा कोहरामध्ये आहे. आणि काझीरंगाचं जे जीप सफारी आहे ती आता 7:30 वाजता आहे. इथे 2 वेळा सफारी होते, तर त्यापैकी आम्ही सकाळची सफारी घेतलेली आहे 7:30 वाजताची. ब्रेकफास्ट नंतर 7:30 तिकडे जाणार. तर त्यावर व्हिडिओ मी शक्य झालं तर टाकेल. पण माझा उद्देश हा होता की तुम्हाला एक वैदिक मंत्र आज चतुर्थीच्या दृष्टीने देण्याच्या दृष्टीने मी हे ठेवलं होतं. आणि हा निसर्गरम्य परिसरसुद्धा तुम्हाला दाखवायची मला मनापासून इच्छा होती. तर मला वाटतं की एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवा. आज चतुर्थीचा तुम्हाला लाभ मिळावा. जे कोणी उपवास करत असते तर त्यांनी अवश्य उपवास करावा, जेणेकरून तुम्हाला गणेशाची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमचं आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांतता मिळेल. ज्यांना आरोग्य हवं त्यांना आरोग्याचा पण लाभ होऊ शकतो. गणपतीचा असा आहे की जर तुम्ही त्याचं केलं आणि मी सांगितल्याप्रमाणे वैदिक मंत्राचा वापर केला गम गम गम, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज जे इच्छुक असतील त्यांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, जेणेकरून तुम्हाला चतुर्थीचा फायदा होईल. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. आपणाला हा व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा, शेअर करा. आणि नवे सबस्क्रायबर असाल तर, नवे लोक असाल तर कृपया सबस्क्राईब करा. एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. धन्यवाद. आजचा दिवस आपला गणेशाच्या कृपेने चांगला जावो. धन्यवाद.